हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रयास इन्स्टिट्यूट. माझं नाव आहे मोहित सावंत. यू पी एस सी 2025 साठी तुम्हाला बॅच करायची आहे आणि त्यातल्या त्यात प्रयासचीच बॅच करायची आहे की ज्याच्यात तुम्हाला मेन्स, प्रिलिम्स, आन्सर रायटिंग, करंट अफेअर्स, सीसॅट, जी एस सगळ्यांची होल अँड सोल तयारी करून तुमच्याकडनं घेतली जाते आणि रिगरस प्रॅक्टिस करून घेतली जाते. मग ती आन्सर रायटिंगशी रिलेटेड असो किंवा एम सी क्यू सॉल्विंगची असो. मग आता प्रश्न असा आहे की सर, आम्हाला बॅच तर लावायची आहे, पण आम्ही आज तुमच्याकडे डिस्कशन करायला आलो तेव्हा आम्हाला कळलं की सर, बॅच ऑलमोस्ट आपली 20-25 दिवस पुढे गेलेली आहे. मुळात प्रयास ही दरवर्षी एकच बॅच घेऊन तुमच्या समोर येत असते. जर तुम्ही फ्रेशर असाल तर ह्या एकाच बॅचला तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागते. दर महिन्याला आपल्याकडे बॅचेस सुरू होत नाही, कारण मला जेवढी प्रॅक्टिस तुमच्याकडनं करून घ्यायची आहे तर तेवढी प्रॅक्टिस करून घेण्यासाठी मला एक वर्ष तुमचं अपेक्षित आहे, डेडिकेटेड वर्ष अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मला एका स्पेसिफिक दिवशी ती बॅच सुरूच करावी लागते, राईट? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशी दर महिन्याला जर मी बॅच सुरू करत राहिलो तर तो सिलेबस कम्प्लिशनला प्रॉब्लेम होतो. म्हणून वी वोंट टेक अ रिस्क अँड वी स्टार्ट बॅच ऍट द वन पर्टिक्युलर पॉईंट ओनली, दॅट इज इन जून. मग आता सर, आज आपण समजा जुलैमध्ये डिस्कशन करतोय तर मग बॅच तुमची ऑलरेडी जर जूनमध्ये सुरू झाली आहे तर आम्हाला तर ते कळलंय सगळं की प्रयासच्या बॅचला जे काही फायदे आहेत ते आम्हाला मान्य पण आहेत आणि आम्हाला खूप इच्छा पण आहे बॅच लावायची. पण हा सगळ्यात मोठा पण इथे येतो की सर, आता बॅच सुरू होऊन 20-25 दिवस झाले आहेत. मग सर, हा बॅकलॉग आम्ही कसा भरून काढायचा, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकलात तर, आणि अशा लोकांचा ज्यांच्या ज्यांच्या मनात हा संभ्रम आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन येतोय. क्विक एक 5 मिनिटात आपण याचं डिस्कशन करूयात. जर तुम्ही प्रयासची कॉम्प्रिहेन्सिव्ह यूपीएससी 2025 साठी इयर लॉंग बॅच जॉईन करू इच्छित आहात आणि जर तुमच्या मनात ही शंका असेल की ऑलरेडी सर आता 1 महिना ऑलमोस्ट बॅचला सुरू होऊन झालेला आहे, तर मग आम्ही ही बॅच जॉईन करू शकतो का, आम्हाला याच्यातून फायदा कसा होईल आणि जो काही बॅकलॉग आमचा राहिलेला आहे तो बॅकलॉग आम्ही कसा कव्हर करू शकतो. तर पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं तर क्लिअर आहे. जर तुम्हाला बॅच ऑलरेडी आवडली आहे तर तुम्ही जॉईन करतायत, फायदे तुम्हाला माहिती आहेत म्हणून तुम्ही जॉईन करायला इच्छुक आहात. पण तिसरा प्रश्न महत्वाचा आहे की सर, हा बॅकलॉग आम्ही कसा कव्हर करू, आणि मग तो बॅकलॉग कव्हर करण्यासाठीचाच आज हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणतोय. तर तेच आपण इथे डिस्कशन करायचंय की सर, हाऊ टू कव्हर द बॅकलॉग इफ आय एम जॉईनिंग टुडे. ओके, मग हा टुडे तुम्ही आज कधी बघताय? प्रयासमध्ये ही जी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे ही एका स्पेसिफिक लिमिट पर्यंतच आपण ऍडमिशन ओपन ठेवतो. ऑब्व्हियसली तुम्ही जर सप्टेंबर महिन्यात माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला ऍडमिशन नाही असं स्पष्ट उत्तर देणार आहे. अनफॉर्च्युनेटली नेक्स्ट इयर ट्राय करा हेच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण सप्टेंबर मध्ये मला माहिती आहे की जर तुम्ही जून महिन्यात सुरू झालेली बॅच ही सप्टेंबर मध्ये जर जॉईन करताय तर तो जो बॅकलॉग आहे तो कव्हर होणं शक्य नाही. हा, मात्र तुम्ही जुलैला जर जॉईन करतायत, ओके, जुलै एंडला जॉईन करताय, तो डेफिनेटली हा बॅकलॉग कव्हर करणं शक्य आहे. तो कसा करायचा त्याचं बघा, डिस्कशन करूयात आपण, ठीक आहे? तो हाऊ टू कव्हर द बॅकलॉग इफ वी आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग प्रयास बॅच अँड इफ वी आर जॉईनिंग दिस टुडे. बरोबर, आता हा टुडे कधीही असू शकतो, जुलै एंड पर्यंत मी तेच सांगतोय, ठीक आहे? मग समजा काय करायचं तो बघा, कसं डिस्कशन करायचं, पहिले तुमच्या दिवसाचा टाइम टेबल बनवा. बरोबर, तर आता प्रयासची जे लेक्चर असतात तर ते लेक्चर्स आपले जीएस आणि ऑप्शनल हे 2 लेक्चर्स आहेत. बरोबर, तो आता जीएस आणि ऑप्शनलचे जे सेशन्स आहेत तो ते 3 तास डेली बेसिस जीएसचं लेक्चर आहे. बरोबर, डेली बेसिसवर म्हणजे सोमवार ते शुक्रवार. त्याच्यानंतर 2 तास तुमचं ऑप्शनलचं लेक्चर आहे, पण हे जुलै महिन्यात 2 तास ऑप्शनलचं जे लेक्चर आहे ते आठवड्यातून 2 वेळाच आहे. बरोबर, तो वीकली ट्वाईस हे डिस्कशन आहे. बरोबर, म्हणजे मग आता तुमच्याकडे सर 24 तास माझ्याकडे आहेत, तर 24 तासापैकी किती वेळ मला कमिटमेंट द्यावी लागेल, तो किती वेळ आहे तुमच्याकडे त्याचं कॅल्क्युलेशन करूया. 24 तासापैकी 7 तास तुम्ही झोपले, 3 तास तुम्ही सकाळचं जेवण, रात्रीचं जेवण, चहा, नाश्ता हे ते केलं आणि 2 तास अजून तुम्हाला काहीतरी मिसेलिनियस करण्यासाठी द्यावे लागले, तो असे 12 तास तुमचे गेलेले आहेत. आत्ता तुमच्याकडे शिल्लक 12 तास आहेत, तर 24 तासापैकी सर 12 तास माझ्या हातात आहे. तर ह्या 12 तासाचं क्लासिफिकेशन मी हे रेग्युलर लेक्चर पण कसं करू, कारण आता मी आज जॉईन होतोय तर मला ऑफलाईन लेक्चर पण करायचंय. ओके, तुम्ही ऑनलाईन जॉईन होत असाल तर ऑनलाईन रेग्युलर लेक्चर पण करायचंय, पण मला बॅकलॉग पण भरून काढायचं आहे, तर ते कसं करूयात. ओके, तर त्याचं डिस्कशन आहे. मग आता 12 तास माझ्याकडे शिल्लक आहे मी जसं म्हणलं, मग आपण आठवड्याचं कॅल्क्युलेशन करूया. मी इथे फक्त सोमवार, मंगळवार हे असं शनिवार पर्यंत घेतलंय, मी इथे ठरवून रविवार घेतलेला नाहीये, कारण रविवार आपल्याला रिलॅक्स होण्याचा काळ असतो. रविवार एक तरी आठवड्यातून एक दिवस तरी आपण रिलॅक्स होणं अपेक्षित असतंय, ठीक आहे? तर मग कसं डिस्कशन आहे बघा, 12 तासापैकी
सोमवार ते शुक्रवार, ओके, कारण शनिवारी आपलं करंट अफेअर्सचं लेक्चर असतं, ठीक आहे, आणि ते करंट अफेअर्सचं लेक्चर आपलं 4 तास चालतं, बरोबर. तर तुमच्याकडे किती वेळ आहे, तो सोमवारी आपण असं घेतलं की सोमवार मंगळवार तुमचा GS आणि ऑप्शनल हे दोघी लेक्चर होतात सोमवार आणि मंगळवारी, तो आपण सोमवार मंगळवार याच्यात गेला म्हणजे तुमचे इथे 5 तास कन्झ्युम झालेत 12 तासापैकी, तरी तुमच्याकडे सोमवार मंगळवार किती वेळ उरतोय, 12 तासून 5 गेले तर तुमच्याकडे 7 तास उपलब्ध आहेत, येते लक्षात, बरोबर. इथे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवस तुमचं फक्त GS लेक्चर आहे, त्याचे तुम्हाला 3 तास कन्झ्युम होत आहेत रेग्युलर GS. तुम्ही आजपासून जॉईन केलं तर तुम्हाला 3 तास GS होणार, ओके, तर रेग्युलर GS 3 तासाचं लेक्चर आहे. इथे ह्या 12 मधनं 3 गेले, तुम्हाला 9 तास उपलब्ध आहेत, बरोबर. आणि शनिवारी 4 तास करंट अफेअर्सचं लेक्चर आहे, तर शनिवारी तुमच्याकडे किती तास उपलब्ध राहत आहे, तर शनिवारी तुमच्याकडे 12 तासांतनं 4 गेले, 8 तास उपलब्ध आहेत तुमच्याकडे, ठीक आहे, येते लक्षात. तो इथे 9 तास उपलब्ध आहेत सर माझ्याकडे, इथे 7 तास उपलब्ध आहेत सर माझ्याकडे, ठीक आहे, आणि इथे 8 तास उपलब्ध आहेत. मी रविवार घेत नाहीये, कॅल्क्युलेशन कळलं असेल आय होप तुम्हाला, राईट, गुड. मग आता याच्यात वेळ किती उपलब्ध आहे माझ्याकडे ते कळलं, मला कमिटमेंट काय काय करायचं आहे ते कळलं. मग कमिटमेंट काय काय करायचं आहे, तर इथे मी कमिटमेंट पण दिले आहेत, त्या कमिटमेंट मध्ये मी 2 गट केलेले आहेत. 2 गट कोणते आहेत, पहिली कमिटमेंट अशी आहे की जी प्रायोरिटी फिक्स आहे. प्रायोरिटी याचा अर्थ काय सर, हे करायचंच आहे, याला ऑप्शन नाही, हे रोज करावंच लागेल. आणि दुसरं म्हणजे ऍडिशनल. ऍडिशनल म्हणजे की जे तुम्ही आत्ता, तुम्हाला जर शक्य आहे तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, जर शक्य होत नसेल तर, पण 15 दिवसांनी हे करायचंय, ओके. आता हे 15 दिवसाचं गणित काय तुम्हाला सांगतो. जर मित्रांनो तुम्ही प्रयासची बॅच लावत असाल आणि तुमचा काही बॅकलॉग असेल, तर जो काही बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे त्याच्यासाठी आपण स्वतःला 15 दिवस वेळ देतोय, ठीक आहे. म्हणजे एक एक्झाम्पल, जर तुम्ही 15 जुलैला बॅच सुरू करताय, ठीक आहे तुमची, ओके, आणि आपली बॅच समजा आपण घेऊ सुरू झालीये की June 1st आपली बॅच सुरू झालेली आहे, ओके, आणि तुम्ही 15 जुलैला बॅच जॉईन करतायत, तर जून तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे की 15 जुलै ते 30 जुलै या 15 दिवसात तुम्हाला बॅकलॉग भरून काढायचा आहे. आणि सबसिक्वेंटली तुम्ही काय करायचंय, अशाच प्रकारे तुम्ही 15 दिवस, समजा तुम्ही 20 जुलैला जॉईन करताय, 20 जुलै ते 5 ऑगस्ट या 15 दिवसात तुम्हाला बॅकलॉग भरून काढायचा आहे. तो 15 दिवस हे आपलं बॅकलॉगचं टार्गेट आहे, हे लक्षात घ्या, आय होप हे समजलं असेल. त्याच्यानंतर मी जसं म्हणलं की डेलीचं हे कॅल्क्युलेशन केलं, डेलीच्या ह्या कमिटमेंट बघितल्या, तो प्रायोरिटी म्हणजे ज्या कमिटमेंट डेली कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे, बरोबर. आता समजा आपण 2 लेक्चर्स 2 विषय सायमल्टेनियसली आपल्या बॅचमध्ये चालत असतात, मग समजा आता आपलं जून पासून सुरू झालं आहे पॉलिटी आणि इकॉनॉमी, हे 2 विषय आपले सुरू झालेले आहेत, बरोबर. तर मग आपण इथे काय करतोय बघा, की प्रायोरिटी काय आहे, तो डेलीचं जे लेक्चर होत आहे GS आणि ऑप्शनल असेल किंवा इथे नुसतंच GS असेल, तो डेलीच्या लेक्चरला आपण डेलीच्या लेक्चरची रिव्हिजन करणार, GS ची सुद्धा आणि ऑप्शनलची सुद्धा. त्याला अर्थात जर 3 तास GS लेक्चर झालंय तर घरी जाऊन रिव्हिजन करायला 3 तास लागतील का रे, अजिबात नाही. किती वेळ लागेल, फार तर फार तिथे 1 तास लागेल ना, यसो नो, डोक्यावर पाणी 1 तास, 1 तासापेक्षा कमीच वेळ लागला पाहिजे, कारण आम्ही इथे नोट्स पासून, रनिंग नोट्स पासून, हे जे असं इथे लिहितोय ह्या नोटपॅड पासून सगळं तुम्हाला रेडीमेड देतोय, ओके, हार्ड कॉपी नोट्स वेगळ्या देतोय, फॅकल्टी नोट्स तुम्हाला त्यांच्या वेगळ्या देतोय, तर तुमचं काम आम्ही इथे कमी करतोय. आणि ऑब्व्हियसली क्लास आपण का बरं लावतो, तुमचं काम कमी झालं पाहिजे, कमी वेळात जास्त आउटपुट आलं पाहिजे, तरच क्लासचा उपयोग येणार आहे. हे घ्या पुस्तकांची यादी आणि हे वाचत बसा पुस्तकं, असं करायचं असेल तर मग क्लास कशाला लावायचा आहे ना, राईट. तो हा तर आपल्याला कॉमन सेन्स आहेच. सो त्याच्यामुळे काय करतोय, तर GS ची रिव्हिजन करायला फारसा वेळ लागणार नाही, GS पण आणि ऑप्शनल पण. जर मग डेली ती टास्क कंपल्सरी करायची आपल्याला, GS ची रिव्हिजन आणि ऑप्शनलची रिव्हिजन प्रायोरिटी मध्ये. आणि नंतर आता इथे येतं डिस्कशन या बॅकलॉगचं, की ऑनलाईन सेशन 2 करायचे आहेत आपल्याला, बरोबर. म्हणजे तुम्ही ऑफलाईन जॉईन झालात तर तुम्हाला, लेट जॉईन झालाय तर तुम्हाला आम्ही ऑनलाईन ऍक्सेस देतो आपल्या बॅचचा, ठीक आहे. मग जे तुमचे बॅकलॉगचे विषय आहेत ते तुम्ही ऑनलाईन व्हिडिओज बघायचे आपल्या प्रयासच्या ऍपवर आणि ते भरून काढायचे, ओके. तो डेली 2 सेशन. मग बघा, समजा तुम्ही 15 जुलैला जॉईन करतायत, ओके, रिस्पेक्टिव्हली मी म्हणलं 15 दिवसात, म्हणजे मग 15 दिवसात तुमचे जर डेली ऑनलाईन 2 सेशन केले तुम्ही, तर किती कव्हर होत आहेत रे, 30 सेशन्स तुमचे 15 दिवसात कव्हर होत आहेत. आणि एवढे सेशन झाले तरी आहेत का, तर एवढे सेशन कदाचित, मी हे वर्स्ट केस सांगतोय, तुम्ही लेट टू लेट जॉईन केलं वर्स्ट, तर हे 30 सेशन पर्यंत डिस्कशन जाईल,
त्याच्या उपर हे फारसं जात नाही, हे लक्षात घ्या. ओके, 30 चे फार तर फार 32 होतील, 35 होतील, पण असं होणार नाही की सर 100 सेशन होऊन गेले आहेत आणि आता कसं जॉईन करू. 100 सेशनला मीच नाही म्हणून दिल बाळा तुला की तू ऍडमिशन घेऊ नको, नेक्स्ट इयर आपण डिस्कशन करू, कारण आता बॅच ऑलरेडी पुढे गेली आहे. जोपर्यंत होणं शक्य आहे तोपर्यंतच सांगणार. ओके, ज्या गोष्टी स्पष्ट सांगता येतील, प्रयास त्याच्यासाठीच ओळखलं जातं, स्पष्टच सांगणार. ज्या दिवशी मला माहिती आहे की हे शक्य नाही, मी ते नाही म्हणेन तुम्हाला मित्रांनो, त्याच्या बाबतीत तुम्ही प्रयासवर 100% गॅरंटी ठेवू शकता. राईट, तुम्ही जसं म्हणतोय पॉईंटवर येऊ परत की जीएस आणि ऑप्शनलची रेग्युलर रिव्हिजन केली, 2 सेशन केले. मग आता बघा, आता कॅल्क्युलेशन करू ह्या वेळेचं. दिवसाचे 12 तास होते, त्याच्यापैकी सर रेग्युलर लेक्चर मी सुरू केले 15 जुलैपासून, 20 जुलैपासून, 25 जुलैपासून. ओके, कधीही घ्या, 25 जुलैपासून रेग्युलर लेक्चर सुरू केले. मग 25 जुलैपासूनचं डिस्कशन काय की सर हे 5 तास तर मी लेक्चरमध्ये ऑक्युपाईड आहे, बरोबर, मग मला उरलेत 7 तास, बरोबर, मंगळ सोमवार आणि मंगळवार. मग 7 तासापैकी आता 5 तास गेले, त्याच्यानंतर मी काय सांगितलं 2 तास, 2 तास म्हणजे हे किती झाले, हे 6 तास झाले. 2 तास म्हटलो मी, ऑनलाईन 2 सेशन करायचे बॅकलॉगचे. 1 सेशन किती तासाचं आहे जीएसचं, 3 तासाचं आहे, बरोबर. तर 3 तासाचं आहे तर तुम्ही हे ऑनलाईन 6 तास तुमचे तिकडे गेले. सोमवार मंगळवार तुम्हाला 7 तास मिळत आहेत रेग्युलर लेक्चर करून, तो हे 6 तास तुमचे गेले, 1 तास उरला, 1 तासात या दोघांची रिव्हिजन करा. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल सर हे जीएसचं सांगतायत, ऑप्शनलचं काय गणित आहे. मित्रांनो, ऑप्शनल आपले लेट सुरू झालेले आहेत. जीएसची बॅच जून 1 वीकला सुरू झाली आहे, ऑप्शनल आपले 1 जुलैपासून सुरू झाले आहेत. आणि 1 जुलैपासून पण ओरिएंटेशन वगैरे सगळं धरलं तर ऑप्शनलचे फार तर फार 3 सेशन झालेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, जसे हे 30 आहेत तसं ऑप्शनलचे 3 सेशन आहे. म्हणून मी ऑप्शनल याच्यात ऍड केलेला नाहीये, कारण ऑप्शनल इज व्हेरी इझी टू कव्हर. सगळ्या फॅकल्टीज ऑप्शनलच्या ज्या आहेत, PSIR, हिस्ट्री, ज्योग्राफी, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, सगळ्या फॅकल्टी ऑप्शनलच्या ह्या स्लोली सुरू करतात, कारण त्यांनाही माहिती असतं, सुरुवातीला नवीन असतो आपण, कन्सेप्ट नवीन असतात, तर ते वेळ लागतो त्याच्यामुळे. सो म्हणून मी इथे ऑप्शनल ऍड केलेलं नाही, पण ऑप्शनलची रिव्हिजन मात्र ऍड केलेली आहे. म्हणजे तुम्ही अर्धा तासही रोज ऑप्शनलचा दिला तरी तुमचे 4-5 दिवसात ऑप्शनल कव्हर होऊन जात आहे, दॅट्स इट. बॅकलॉग जो ऑप्शनलचा असेल तो, म्हणून जीएस मेन आहे. म्हणून मी इथे 6 तास धरलेत की जे इथे 3 तासाचं 1 सेशन आहे ते 6 तास जातील, बरोबर. म्हणजे रोज 2 सेशन करायचे. आणि ह्या ज्या ऍडिशनल टास्क आहेत, मग बघा इथे तुम्ही केलं सोमवार मंगळवार, बुधवार गुरुवार शुक्रवार तर जास्त वेळ मिळतोय ना तुम्हाला, 9 तास मिळताय. मग 9 तासापैकी हे 6 गेले, मग 3 तास उरत आहे. मग 3 तासात तुमचं जर हे 1 तासात होणार असेल, ऑप्शनलचे 2 लेक्चर राहिले असतील, तर ते करून घ्या तिथे, कळलं. ओके, सो अशा प्रकारे हे मॅनेज होतंय, 100% होतंय. आणि ह्या झाल्या ऍडिशनल टास्क करायच्या. ओके, म्हणजे जसं की करंट अफेअर्सचं लेक्चर आहे तुमचं दर शनिवारी, मग सर करंट अफेअर्सची पण रिव्हिजन करावी लागेल. करंट अफेअर्सची नोट मिळते आपली, रेडीमेड वीकली डिस्कशन असतं, त्याची वीकली नोट दिली जाते, तो करंट अफेअर्सचं पण रिव्हिजन करू. कधी करू? पण ती ऍडिशनल टास्क, पहिले प्रायोरिटी याची आहे. आणि जर वेळ मिळतोय, जसं की इथे 9 तास मिळत आहेत तुम्हाला हे 3 दिवस, जसं मी सांगितलं 9 तास मिळत आहेत सर, 6 तास हे झालं, 2 तास फार तर फार हे झालं, तरी 1 तास मिळतोय, मग तेव्हा करंट अफेअर्स घ्या. येतंय लक्षात? त्याच्यानंतर न्यूजपेपर, वेगळा न्यूजपेपर वाचायची अजिबात गरज नाही आहे मित्रांनो, आत्ता पुरतं, पुढे गेल्यावर आपल्याला वाचायच आहे, बरोबर. 30 जुलै 5 ऑगस्ट तुमचा हा बॅकलॉग कव्हर झाला की हे 7 तास तुम्हाला मोकळे होत आहेत, मग या ऍडिशनल टास्क तुम्हाला तिकडे टाकता येतील, बरोबर. प्लस होमवर्क असेल तुमचा, होमवर्क म्हणजे जर काही आन्सर लिहायला दिलं असेल किंवा आम्ही काही टेस्ट तुम्हाला दिल्या असतील, ओके, अनालाइज करायला काही वाचायला दिलं असेल, तर तो होमवर्क पण ऍडिशनल आहे. जिथे वेळ जास्त मिळतोय तिथे ह्या ऍडिशनल टास्क टाकायच्या आहेत, अननेसेसरी क्लब करायचं नाहीये. ओके, तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या फॉर्मॅटमध्ये आपण जे बॅकलॉग लेक्चर्स आहेत प्रयासचे तुमचे राहिले असतील तर ते तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यामुळे जर तुम्हाला डाऊट असेल काही की सर आम्ही लेट जॉईन होतोय तर मग आता मागच्या लेक्चर्सचं काय करू, तर इथे मी तुम्हाला पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून ह्या ऑनलाईन लेक्चर्सचं कसं करायचं कव्हर बॅकलॉग हे सगळं सांगायचा प्रयत्न केलाय. पण तरी सुद्धा की सर मला इंडिव्हिज्युअल डिस्कशन आहे, मला माहित नाही कसं करायचंय कव्हर, काय करायचंय, तर तुम्ही इंडिव्हिज्युअली येऊन आम्हाला भेटा. डायरेक्टली असा डिसिजन घेऊ नका, कारण वर्षाचं वर्ष महत्वाचं आहे, बरोबर. आता सुरू होऊन गेलंय, मग सर आता नाही, मग आता नेक्स्ट इयरलाच घेतो, असं डायरेक्टली आम्हाला डिस्कशन इंडिव्हिज्युअली केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. ओके, तो आय होप तुमचा हा डाऊट, मला असं वाटलं व्हिडिओ बनवला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवलाय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता. तो आय होप हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. थँक्यू सो मच, भेटूयात रेग्युलर डिस्कशनमध्ये. बाय बाय, टेक केअर.